विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ। रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दरड दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना लायन्स क्लब पंढरपूर व राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने भरीव मदत पाठवली जाते। कपडे, भांडे, अन्नधान्ये, ब्लँकेट, चटई यासह संसारोपयोगी वस्तू थेट इरशाळवाडी येथे नेऊन तेथील ग्रामस्थांना देण्यात येणार आहेत। यासाठी लायनच्या खजिनदार शोभा गुप्ता यांच्या पाटण तालुक्यातील उगडेवाडी येथील आत्माराम विद्यामंदिर येथील क्लासमेट्सनी 20,000 रुपयांच्या वस्तू व पंढरपूर येथील व्यापाऱ्यांनीही भरीव सहकार्य केले। याचबरोबर इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ खंकाळ यांनी सुद्धा संसारोपयोगी वस्तू त्यांच्यासोबत पाठवल्यात। याबाबत आज पंढरपूर येथील शिवयोगी मंगल भवन येथे सविस्तर माहिती देण्यात आले। यावेळी लायन्सच्या अध्यक्षा सौभाग्यवती आरतीताई बसवंती, सचिव ओंकार बसवंती, खजिनदार सौ शोभाताई गुप्ता, गाइडिंग लायन रापा कटेकर, माजी अध्यक्ष विवेक परदेशी, लायन प्रथम उपाध्यक्ष ॲडव्होकेट भारत वाघुले, लायन राजेंद्र शिंदे, लायन सीमा गुप्ता, लायन सुरेखा कुलकर्णी, लायन राजेंद्र गुप्ता आदी उपस्थित होते। नुकतंच अतिशय भयानक असं इरशाळवाडी इथं डोंगर मोठ्या प्रमाणात कोसळला आणि त्यामध्ये फार मोठी जीवितहानी आणि सांपत्तिक हानी झाली। या सर्वाचं प्रथमतः लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं मी अतिशय दुःख व्यक्त करतो। शेवटी आवळ फाटलेलं आहे, फूल ना फुलाची पाकळी म्हणून लायन्स क्लब पंढरपूर या शहरामध्ये सतत काहीतर समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नूतन अध्यक्षा सौभाग्यवती आरतीते बसवंती आणि सर्व आमचे सहकारी यांनी ठरवलं की इरशाळवाडी आपण मदत करायची, प्रशासनाच्या हाकेला ओ द्यायची। या सर्वाला पंढरपूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी अतिशय छान असा प्रतिसाद दिला आणि त्याचंच आज फलित म्हणून हे आपल्यासमोर दिसत आहे। उद्याच्याला हे सर्व धान्य मदत आणि रोख स्वरूपात दिले कराड आमचे गुप्ता भावित त्यांचे क्लासमेट जे आहेत त्यांनी काही रोख स्वरूपात भारदस्त अशी मदत दिली, त्याच्याही काही वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत। या सर्वांचं मिळून आम्ही एक गाडी करून उद्या या भागात जाऊन प्रत्यक्ष वाटप करणार आहोत। आम्हाला खरं तर हे करत असताना खूप वाईट वाटतं, परंतु ईश्वरी इच्छेपुढं कोणाचं काही चालत नाही। अशा दुर्घटनेवेळी लायन्स क्लबनी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी समाजोपयोगी कार्यक्रम केलेला आहे। पंढरपूर शहरामध्ये ज्यावेळेस पूर आला त्यास आमच्या लायन्स सदस्यांनी सर्वांनी मिळून 1,00,000 रुपयाची प्रांताच्या संपूर्ण हाकेला ओ देऊन आम्ही मदत केली आहे। अशाच प्रकारचं कुठेही दुर्घटना होऊ नये हीच ईश्वराची प्रार्थना करतो। आम्हाला मदत करण्यामध्ये सर्व पंढरपूरच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी भरीव अशी मदत खूप मोठी मदत केली आहे। या सर्वांचं मी लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं आभार काही व्यक्त करणार नाही, परंतु त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो। लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं उद्या आम्ही इरशाळवाडी या गावामध्ये जाऊन जी मदत लोकांनी आमच्या इथं व्यापाऱ्यांनी दिलेली आहे आमच्यावर विश्वास टाकून खुल्ल्या मनाने दिले त्यांनी। काही जणांनी कपडे, काही किराणा मटेरियल दिलेलं आहे, काही जणांनी धान्य, अजून काही स्कूलमधले कराडचे त्यांनी रोख स्वरूपात दिले होते, त्याचेही आम्ही ब्लँकेट्स वगैरे घेतलेले आहेत। ते सर्व आम्ही तिथं स्वतः नेऊन प्रत्यक्षात पोच करणार आहे स्वतः जाऊन, जेणेकरून की त्यांना सगळे वस्तू जागेवर मिळतील हे आम्ही तिथं सोय करणार आहे। एक या गावाला जे दुर्घटना झालेली आहे आमच्या लायनेस व माझी स्वतःची संस्था राजलक्ष्मी राजवीर बहुउद्देश संस्थेतर्फे व पंढरपूरच्या जे काही व्यापारी लोक आहेत त्या लोकांनी पण भर खारीचा वाटा आपल्याला इथं आमच्यापाशी दिलेला आहे। ते सगळं मी घेऊन इरशाळवाडीला नेऊन स्वतः मी पोच करणार आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये हे सगळं त्यांच्या हातात पोच व्हावं हे आम्ही करणार आहोत।